नांदेड जिल्ह्यात भाजपला भगदाड पडलंय. देगलूर पोटनिवडणुकीपूर्वी भाजपातील दुफळी ही उघड झाली आहे. माजी मंत्री भाजप नेते भास्करराव पाटील खतगावकर यांचा राजीनामा. भास्करराव यांच्याकडून काँग्रेस प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचीही सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जॉईन होण्याचा त्यामागचा मुख्य हेतू एकच आहे की ज्या बिलोली देगलूर मतदारसंघाने मला 3 वेळा आमदार केलं, मतदान केलं, 3 वेळा खासदार केलं, मतदान केलं आणि माझ्या म्हणण्यावर त्या ठिकाणी नेहमी लोकप्रतिनिधी निवडून दिला, त्या ठिकाणी जो मग माझा कार्यकर्त्याचा संच आहे त्याला मला ताकद देता आली पाहिजे आणि बिलोली देगलूर मतदारसंघातले विकासाचे प्रश्न आपल्याला मार्गी लावता आले पाहिजेत. हाच एक माझा विचार आहे. बाकी मी कसल्याही प्रकारची बार्गेनिंग केलेली नाही.